बॉलिवूड सेलिब्रिटी संबंधित प्रकरण मालदीव मध्ये सेटल असं नवाब मलिक म्हणाले आहेत। एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर मलिकांचे नवे आरोप हे करण्यात आले आहेत। कोरोना काळात वानखेडेंची बहीण कुटुंबांसह मालदीव मध्ये आहेत असं नवाब मलिक म्हणाले। बॉलिवूड सेलिब्रिटी संबंधित प्रकरण मालदीव मध्ये सेटल असं नवाब मलिक म्हणाले। एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर मलिकांचे ही आता नवे आरोप करण्यात आले आहेत। कोरोना काळात वानखेडेंची बहीण कुटुंबासह मालदीव मध्ये एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे नवे आरोप करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती द्याल? नीलम, आपण बघितलं ज्या पद्धतीने समीर वानखेडे यांचं कर्तृत्व पूर्ण महाराष्ट्राला माहित होतं, ते कशा पद्धतीने भारत नशा मुक्त करण्याच्या उद्देशाने कारवाई करताना पाहायला मिळत होत आहे। मात्र ज्या पद्धतीने गेल्या 3 वेळेस राज्याचे जे मंत्री आहे नवाब मलिक यांनी त्यांच्याकडनं जे पुराव्यासहित पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत, त्यांनी आज एक सार्वजनिक आरोप केलेला आहे की ज्यावेळेस कोरोना काळ होता त्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे मालदीप आणि दुबई मध्ये होते, त्याचवेळी समीर वानखेडे यांचे देखील घरातील काही लोक या मालदीप मध्ये होते असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे। आणि तशा प्रकारचे पुरावे आपल्याकडे असेल त्यांनी म्हटलेले, आणि याबाबतचे काही फोटो देखील त्यांनी प्रसार माध्यमांना शेअर केले। अजून त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे की मालदीप मध्ये ज्या लेडी डॉन आहे त्या मालदीप मध्ये कशा अशा पद्धतीचा देखील त्यांनी समीर वानखेडे यांना प्रश्न केलेला आहे, आणि याबाबत त्यांनी खुलासा करावा अशी देखील त्यांनी